हो आपण संघर्ष उभा केला, पॉलिटिकल संघर्ष होणार आणि या पॉलिटिकल संघर्षाचा काय परिणाम कोणाला माहिती? बैठक सुरू आहे याकडे. थँक्यू सर. दुसरं एक की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या गाज वाजत गाजत त्या अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन केलं किंवा सुरुवात केली प्राण प्रतिष्ठा, कसं बघता सगळे याकडे? कारण पंतप्रधान म्हणून पूर्ण देशाचं लक्ष होतं त्या ठिकाणी. धरून सगळे राज्यातले भाजपाचे जे राज्य आहे तिथले मंत्रिमंडळ असे मुख्यमंत्री मार्च पर्यंत अयोध्या दौरा त्यांनी हाकला. माझं एवढंच म्हणणं असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात भित्रा माणूस आहे, सगळ्यात भित्रा माणूस आहे आणि याच्यासाठी की तुम्हाला मंदिराची पूजा करायची होती तर आता काय सांगतात मी प्राईम मिनिस्टर म्हणून केलेली नाही तर मी नरेंद्र मोदी म्हणून केलेली असं ती म्हणतात. मग ते पंतप्रधानाचं झालं त्यांनी बाजूला काढलं पाहिजे होतं, एक दिवसासाठी का होईना राजीनामा दिला पाहिजे होता, त्यांच्या जागी त्यांनी असं पुन्हा गुर्जारीला नंदा जो जे आहेत असं त्यांनी शोधला पाहिजे होता, त्या गुर्जारीलाल नंदाला शपथ त्यांनी दिली पाहिजे होती आणि मग त्यांनी असं मंदिराचं पूजा केली पाहिजे होती किंवा उद्घाटन केलं पाहिजे होतं. पण हा एवढा भित्रा माणूस आहे की त्याला असं वाटलं की आपण एक दिवसासाठी सुद्धा झालर उभी केली तर एक दिन का मुख्यमंत्री म्हणून आपल्या इथे जो पिक्चर आला होता नाही आणि त्या ह्याचा नाही नायक त्याचा हिरो आपला कपूर अनिल कपूर, हा अनिल कपूर कायमचा मुख्यमंत्री होतो की का, अशी जी भीती होती ती भीती नरेंद्र मोदींना होती अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ते काही तासासाठी सुद्धा झालर उतरायला तयार नव्हते अशी परिस्थिती आहे. आता या भीत्या माणसाबद्दल काय बोलणार आपण? वेगवेगळं झालंच पाहिजे, कारण ते वेगवेगळं झालं नाही तर मराठा समाज हा जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळणारच नाहीये. पण आता प्रामुख्याने जनांगी पाटलांची एकच मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण द्यायचे काय कुणबी. माझं म्हणणं असं आहे की जनांगी पाटील जे आहेत ते आंदोलन उभं करतात तर त्यांना जी वाटते ती मागणी ते हे करतील. शासन आणि कोर्ट काय बघणार की कायद्याच्या चौकटीमध्ये राहून दिलेल्या निर्णयाच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला हे कसं पूर्तता करता येईल आणि यासाठी त्या पद्धतीने तुम्ही कोर्टामध्ये गेला पाहिजे. त्यांना आता खारघरच्या मैदानावर आंदोलन करायला सांगितलंय आझाद मैदानाच्या पोलिसांनी, आज नोटीस दिली त्यांना लोणावळ्यात थांबून की तुम्ही मुंबईत प्रवेश करू नका. जरांगे मात्र म्हणतात आम्ही जाणार. सर सरकार म्हणजे पोलीस आणि जरांगे पाटील असा संघर्ष आणि दुसरं एक तो टाळावा. माझं म्हणणं आहे सरकारने एवढा आडेन मोठेपणाने हे करू नये. सरकार जे आहे दरांगे पाटील आझाद मैदानावरती जाऊन बसले असं धरून चालू आपण, काय बिघडणार आहे? तर काही बिघडणार नाही. हे सगळ्यात कोर्टात गेल्यानंतर सरकारचे महाधिवक्ता म्हणले की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, मग सरकार आदेश देऊ शकलं असतं ना, कोर्टावर ढकलून हे आदेश काढायची काही आवश्यकता होती का? म्हणून मी म्हटलं ना कोर्टाने सुद्धा आपली अदब राखायचं शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरती कोर्ट हे काही उत्तर नाही, भांडणामध्ये कोर्ट याचं उत्तर आहे. उद्या ते आंदोलन करते म्हटले कोर्टाने आमचं आरक्षण द्या तर मग काय, कोर्ट तोंडावरती पडले. सरकार पाहिजे तेवढं, कारण गेले सहा सात महिन्यापासून हे सगळं सुरू आहे, सरकार पाहिजे तेवढं यामध्ये लक्ष घालत नाही किंवा लक्ष देत नाही असं वाटतं. चाललाय असं माझं म्हणणं असं आहे. एका बाजूला आपण बघत असाल की एकनाथ शिंदे यांना तोफे सोबत ठेवलेला आहे जरांगे पाटलांच्या आणि बीजेपी देवेंद्र फडणवीस मार्फत ओबीसी
पण दोघही आपणणार असं मी त्या ठिकाणी म्हणतोय, जर यांनी व्यवस्थित तोडगा काढला नाही तर. आणि म्हणून त्याच्यावरती असं आपण जे आहे ते शासनाने व्यवस्थित पावलं टाकावी अशीच माझी त्यांना विनंती आहे. लक्ष्मण माने म्हणतात की हे मनोवाद्यांचं आंदोलन आहे. काय मी फार विद्वानांवरती बोलत नसतो, कारण का मी एक सर्वसामान्य माणूस आहे. सर तुम्ही त्यांना सल्ला पण दिलाय की जेवण करताना चार जणांमध्ये जेवू नका किंवा पंक्तीमध्ये? हो, माझं सरळ मला आता खुलासा विचारला जातोय की हा सल्ला तुम्ही का दिला, तर मी एवढ्यासाठीच म्हणतो की माझ्या कालावधीमध्ये पोट साफ करायचं असेल तर पर्गोलेक्स घेतलं जात होतं, आता त्याच्यावरती नवीन निघालेलं आहे. कोणा तुम्ही चार जणांमध्ये बसलं तर पर्गोलेक्स टाकणं सोपं जातं, चार जणांना जुलाब लागतात आणि हॉस्पिटलमध्ये गेलं की आपला असर आहे. तेव्हा अशा पद्धतीचा काही खेळ होऊ नये, हे राज्यसत्ता आहे, या राज्यसत्तेमध्ये काही होऊ शकतं. आणि म्हणून दक्षता म्हणून मी त्यांना असणार म्हटलं की तुम्ही असणार पंक्तीमध्ये जेवा, कारण का पंक्तीतल्या एवढ्या मोठ्या जेवणामध्ये कोणाला काही करता येत नाही अशी परिस्थिती आहे. सहाव्या दिवशी मनोज जनागे पाटील आता लोणावळे आणि मुंबईच्या वेशीवर जाऊन थांबलेत, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अजूनपर्यंत कोण आलेलं नाहीये सरकारकडून. खर तर जे एवढा सगळा मॉब तिथं मुंबईत घेऊन जाणं, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत पण त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे काल कोर्टाकडून. माझं एवढंच म्हणणं आहे की कोर्टाने काही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये, आणि कायदा आणि सुव्यवस्था हा काही कोर्टाचा विषय नाही, तो असणारा ॲडमिनिस्ट्रेशनचा विषय, तर तो ॲडमिनिस्ट्रेशनलाच त्यांनी हँडल करून द्यावा. प्रत्येक ठिकाणी कोर्टाने असणारा लोडबोड केली पाहिजे असं मला वाटत नाही. त्यांनी तिथे असणारा अशा पद्धतीच्या नोटिसा देऊ नये, याचं कारण असं की उलटं ते असं विचारतील की आम्ही जे आलोय त्या कॉस्टचं काय, त्याचं उत्तर कोर्टाकडे थोडी आहे. त्याच्यामुळे कोर्टाला बिटवीन डिफरंट पब्लिक कॉज हे बॅलन्स करावं लागतं, आणि ते बॅलन्स कोर्टाने करण्याच्या भानगडीत पडू नये, ते ॲडमिनिस्ट्रेशनला करण्यात यावं आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट म्हणूनच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी माझी स्वतःची असणारी आणि पक्षाची विचारसरणी आहे. त्यांच्यासोबत दोन शिष्टमंडळाची चर्चा चालू आहे, एक नवी एक जुनी. ती चर्चा सफल झाली नाही, ते म्हणतात आता आम्ही ऐकणार नाही, आम्ही निघालो मुंबईकडे. तोडगा निघेलं असं वाटतंय का? याच्यामध्ये माझं मी अगोदरपासून म्हणतोय की सरकार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिली पाहिजे. तुम्हाला एवढ्या लवकर तोडगा काढता येणार नाही सुप्रीम कोर्टाने जाहीर केल्यानंतर. तुम्हाला तोडगा काढायचा असेल तर व्यवस्थित रीतीने तोडगा काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आता सुद्धा जे असं डेटा कलेक्ट केला जातोय, तो डेटा कलेक्ट करत असताना एवढ्या चुका केल्या जातात आहेत की त्याची विचारायला सोय नाही आहे. म्हणजे एकंदरीत हा डेटा जो आहे तो डेटा ज्याला आपल्याला म्हणता येईल की मॅन्युप्युलेटेड आहे अशा पद्धतीने कोर्टाने स्टॅम्प मारला तर वेगळा अर्थ त्या ठिकाणी नेऊ नये. मी जनांगे पाटील आणि इतर असणारे हे जे सगळे गरीब मराठा जो आहे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण द्यायचं असतं तर ह्याच्या अगोदर आरक्षण दिला देता आलं असतं. सत्तेवरची माणसं तीच आहेत, त्याही वेळेस तीच होती आणि आजही तीच आहे. त्यांना आरक्षण द्यायचं नाही. तुम्ही लाख काय 10 लाख लोक उतरली, उद्या 1 कोटी लोक जरी उतरली तरी हे आरक्षण देणार नाहीत. त्याच्यामुळे माझं असं जनांगे पाटील यांना असं म्हणणं आहे की शेवटचा खिडकी जी शिल्लक आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची कायदेच्या दृष्टीने, ती ह्या सरकारकडून असं बंद करून घेऊ नका. ती जर बंद केली तर याच्या पुढे असणारं मराठा समाजाचं आंदोलन जे आहे कितीही केलं तरी कायदेशीर बसवता येणार नाही, कारण का आत्ता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांची मानसिकता नाही की इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठाला आरक्षण द्यावं ही त्यांची मानसिकता नसल्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन ती शेवटची खिडकी बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आणि म्हणून
कालच्याच प्रेस कॉन्फरन्स मी असं म्हणालो होतो की जरांगे पाटील यांनी अण्णा पाटलापासून ते असणार खेडेकरांपर्यंत सगळी मराठा समाजाची आंदोलनं इथल्या निजामी मराठ्यांनी जिरवलेली आहेत. तुमचं आंदोलन हे जर जिरवायचं नसेल तर राजकीय दृष्टिकोनातून 2024 जे लोकसभेचं निवडणूक आहे त्याची भूमिकेबद्दल त्यांनी विचारणा केली पाहिजे. तुमचाही पाठिंबा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.